रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले नांदगाव तालुक्याच्या वतीने नाशिक जिल्हा प्रमुख प्रकाश लोंढे यांचे धम्मभूषण कार्यालय नाशिक येथे, नांदगावचे रिपाई जिल्हा कार्याध्यक्ष देविदास अण्णा मोरे, नाशिक जिल्हा सचिव कपिल तेलुरे, बाळासाहेब जाधव, होलार समाज जगदीप जाधव, तसेच कोरोना या महामारी साथीच्या आजाराने गोरगरीब जनतेला जिल्हा प्रमुख प्रकाश लोंढे हे सलग 76व्या दिनाच्या निमित्ताने नाशिक शहरातील गरजू गरीब जनतेस पक्षाच्या वतीने मोफत अन्नधान्य, औषध, फळे, बिस्किट इत्यादी वस्तूंचे वाटप करण्यात येत असून रिपाई नाशिक जिल्हा प्रमुख प्रकाश लोंढे यांना नांदगाव तालुक्याच्या वतीने सुद्धा आमचा देखील छोटासा सहभाग म्हणून 2 क्विंटल गहू तांदूळ देण्यात आले असून सदर कार्यक्रमाप्रसंगी नांदगाव तालुक्यातील होलार समाजाचे बाळासाहेब जाधव व जगदीप जाधव यांच्या असंख्य कार्यकर्त्यांसोबत जिल्हा प्रमुख प्रकाश लोंढे यांच्या हस्ते पक्ष प्रवेश देखील करण्यात आला. आमचे आदरणीय व आमचे मार्गदाते व आमचे आधारस्तंभही प्रकाशजी लोंढे साहेब यांनी हे नाशिक जिल्ह्यात खूप उत्कृष्टप्रमाणे व त्यांची जी टीम असेल प्रत्येक ग्रामीण भागामध्ये त्यांच्या लोंढे साहेबांच्या आदेशानुसार आम्ही सर्वांनी नांदगाव तालुका असेल, मनमाड असेल, नाशिक जिल्ह्यामध्ये 15 तालुके प्रत्येक तालुक्यामध्ये लोंढे साहेबांच्या आदेशाने प्रत्येक ग्रामीण भागामध्ये प्रत्येक वार्डमध्ये लोकांची जनजागृती आणि लोकांसाठी खूप व्यवस्था आणि या ठिकाणी अन्नधान्य असेल, भाजीपाला असेल साहेबांच्या आदेशावर आपण केलं आहे. राजकीय पक्षाकडून कौतुक होत आहे. आमचे ओलर समाजाच्या वतीनेही आम्ही या ठिकाणी बॉसचं जे काम कंटिन्यू चालू आहे आमच्या कामानिमित्त आम्ही फुलना फुलाची पाकळी लोंढे साहेबाला गहू असेल, तांदूळ असेल आमच्याही तालुक्याच्या वतीने ही मदत करीत आहोत. आणि लोंढे साहेबाचं हे आजचा 77वा दिवस आहे. सलग 77 दिवसापासून कुठलाही स्वार्थ न पाहता, कुठलाही मतभेद न पाहता या सातपूर व या नाशिक जिल्ह्यामध्ये व त्यांच्या ग्रामीण त्यांच्या आदेशानुसार सतत चालू आहे. मी आम्हाला सार्थ अभिमान आहे की आम्ही अशा जिल्हा प्रमुखाचं काम करत आहोत की त्यांना ही जनतेची गोरगरिबाची जाणीव आहे म्हणून आज आम्ही त्यांच्या सोबत आहे आणि इथून पुढे कायम सुरू आम्ही या ठिकाणी सोबत राहणार आहे एवढंच बोलतो. जय भीम, जय महाराष्ट्र. सदर कार्यक्रमास जिल्हा कार्याध्यक्ष देविदास अण्णा मोरे, नाशिक जिल्हा सचिव कपिल तेलुरे, महिला ज्योतिताई आहिरे, नाशिक जिल्हा उपाध्यक्षा, नाशिक शहर अध्यक्षा मनालीताई जाधव, वाल्मिकी आघाडी शहर अध्यक्ष रवी बिडलान, अनिकेत गरुड, वस्तादभाई लोंढे, बाळासाहेब सोळसे, बजरंग म्हस्के व रिपाई पदाधिकारी उपस्थित होते. नाशिक सिटी न्यूजसाठी प्रतिनिधी देविदास जाधव, चांदवड.